नमस्कार, मी स्नेहल मोकाशी, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मुंबई विभागीय मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. तर उत्तीर्ण संख्येत मुले अधिक आघाडीवर असली तरी गुणवत्तेत मुली आघाडीवर आहेत. 52,583 उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 25,070 एवढे आहे, तर मुलींचे प्रमाण 22,112 आहे. तर एकूण उत्तीर्णांचे प्रमाण 47,182 आहे. तसेच गुणवत्तेमध्ये मात्र मुलींची टक्केवारी 90.63 तर मुलांची टक्केवारी 88.95 आहे. एकूण 28,334 मुले आणि 24,471 मुली असे एकूण 52,583 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सई तालुक्यातून 25,012 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक 93.42 आहे. त्या खालोखाल मोखाडा 90.86%, पालघर 90.65%, जव्हार 89.4%, वाडा 87.67%, डहाणू 85.11%, विक्रमगड 81.15%, तर तलासरी 76.65% आहे. तर याच 10वीच्या परीक्षेत एका ग्रामीण विभागातील करळगाव इथला दीपेश देवराम वायडा हा मुलगा हलाकीच्या परिस्थितीत उत्तीर्ण झाला असून त्याला 81.60% भेटलेत, त्यामुळे त्याचं सगळीकडे कौतुक होते. मुंबई विभागीय मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी पास झालेले, त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्याने हलाकीच्या परिस्थितीत 81.60% काढलेत. पालघर जिल्ह्यातील कळळगाव इथला दीपेश, आपण दीपेशशी बातचीत करणार आहोत. दीपेश, तुला इतके 81.60% भेटले, तर तू कशा प्रकारे मेहनत घेतली, कशा प्रकारे टाइम टेबल वगैरे कशा प्रकारे लावण्यात आले? खूप अभ्यास करायचो, सकाळी 5 उठून 1.5 अभ्यास करायचो. अभ्यासाचा टाइम टेबल सेट केलेला, रोज सोमवार मराठी अभ्यास करायचो, मंगळवारी इंग्लिश, बुधवार हिंदी, शुक्रवार इतिहास भूगोल आणि शनिवारी भूग. जाऊ दे, पण तू एवढं छान अभ्यास केला, त्याच्याबद्दल तुला अजून पुढे म्हणजे तुझ्या लाईफमध्ये तुला तुझं ध्येय काय, पुढे तू काय बनणार आहे, काय तुला वाटतं? पुढे मला इंजिनियर व्हायचं आहे. आणि तुला आता तुला 81.60% भेटले, त्याच्यावर तुला कसं वाटतं? मला खूप आनंद होतोय. तुम्हाला तुमचा मुलगा आपल्याबरोबर दीपेशचे पप्पा पण आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही काय सांगा तुमच्या मुलाने 81 त्या हलाकीच्या परिस्थितीत त्याने 81.60% काढले आणि ते पण ग्रामीण भागात काढलेले आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? माझा मुलगा 10वीत होता, आता तो 11वीला जाणार आहे, सायन्स घेईल. आणि त्याने 81.60% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे, तर मला त्याचा खूप आनंद वाटतो. आणि तुम्हाला ह्या म्हणजे तुमचा मुलगा 81.60% पास झाला आहे, त्याच्यामुळे विकास समाचारकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे वसईतील जुळ्या बहिणींचे अनोखे यश पाहायला मिळाले. नालासोपर येथील आकांक्षा आणि दक्षता चंदन ठाकूर या जुळ्या बहिणींनी 94% मिळून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलाय. तर 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं विकास समाचारकडून अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.